नमस्कार, मी अश्विनी, माझ्या किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण एक अशी गोष्ट बनवणार आहोत जे पाहुणे आल्यावर बस 5 मिनिटात होते, काही तळायचं नाही काही नाही, अशी ही गोष्ट टेस्टी अशी बनते। तर आपण बघूयात त्यासाठी काय काय लागणार आहे। एक बाउल मलई आहे आणि हे एक चमचा साखर आहे, हे पिस्त्याचे काप आहेत आणि हे आहे सॅफ्रॉन, हे आहे इलायची पावडर, ही 1.5 कप साखर आहे, हे आहे टोस्ट, तुम्ही कुठलेही टोस्ट घेऊ शकता, हे व्हीटचे टोस्ट आहेत म्हणजे गव्हाच्या पिठाचे टोस्ट आहेत, हे पण आहेत टोस्टच आहेत, हे 1 बाईट टोस्ट आहे म्हणजे एका बाईट मध्ये संपणारे असे छोटे छोटे टोस्ट आहेत आणि हे पण गव्हाच्याच पिठाचे आहेत। तुम्ही बघू शकता, आपण आता मलई टाकून घेऊयात। ही मलई मी टाकली याच्यामध्ये, आता गरम करून घेऊयात, हिला चांगली उकळी आली आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे सॅफ्रॉन टाकून घेऊयात, हे टाकून घेऊ सॅफ्रॉन आपण ह्याच्यामध्ये। आता आपण साखर टाकून घेऊयात 1 चमचा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ही इलायची पावडर। केसर आणि इलायची पावडर चांगली मिक्स झाली। आपण आता दुसऱ्या बाउल मध्ये काढून घेऊ, आपण गॅस बंद करूयात। शुगर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ, गॅस चालू करूयात आणि त्याच्यामध्ये हे 1 बाउल पाणी टाकूयात। साखरेचा पाक करणार नाही आहोत, थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी ठीक झाली की आपण बंद करणार आहोत गॅस। तर आपण गॅस मिडियम फ्लेमवर ठेवणार आहोत। तुम्ही इकडे बघू शकता साखर चांगली विरघळली आहे पाण्यामध्ये, चांगली उकळी यायला लागली। आता हे जे पाणी आहे ते असं घट्ट पाहिजे, पातळ नकोय, चांगलं घट्ट आहे, हे चिकट होत आहेत माझे हात। आपण गॅस बंद करूयात। आपल्याला फक्त एक 5 मिनिटं गार होऊन द्यायचं आहे, कारण की जास्त गार नाही करायचंय, टोस्टनी चांगलं शोषून घेतलं पाहिजे हे शुगर सिरप, तर थोडस गरमच पाहिजे आपल्याला। फक्त एक 5 मिनिटं थोडस गार होऊन देऊ आणि टोस्ट ह्याच्यामध्ये डिप करून घेऊयात। एक 5 मिनिटं झालेली आहेत, आपल्याला हे तो गरमच हवंय। मी हे टोस्ट ह्याच्यामध्ये टाकते आणि चांगला वर खाली करायचं आहे त्याला, ह्या शुगर सिरप मध्ये चांगला सॉफ्ट झाला पाहिजे, चांगला त्यांनी शोषून घेतलं पाहिजे टोस्टनी हे शुगर सिरप, आतमध्ये चांगला सॉफ्ट झाला पाहिजे आणि मग काढायचंय आपल्याला। हा दुसरा टोस्ट मी टाकला इकडे, असं त्याला वर खाली असं करायचंय दोन्ही साईडनी आणि काढून घ्यायचं। हे 1 बाईट वाले टोस्ट आहेत, त्यांना पण सेम प्रोसिजर फॉलो करायची, असं वर खाली करून सॉफ्ट झालं पाहिजे टोस्ट। हे दुसरं टाकलंय मी आता 1 बाईट वाला टोस्ट, त्याला असं उलट पालट करायचंय दोन्ही साईडनी। हे सगळे टोस्ट असेच शुगर सिरप मध्ये डिप करून घ्यायचे, चांगले सॉफ्ट करून घ्यायचे। आता इकडे बघा, मी सगळे डिप करून घेतलेले दोन्ही टोस्ट, हे मोठे आणि हे 1 बाईट वाले सुद्धा। आता आपल्याला काय करायचंय, मलाई वाले दूध आहे हे असं टाकत जायचंय सगळीकडे आणि पिस्त्याचे काप आपल्याला त्याच्यावर ठेवत जायचे, हे असं आपल्याला टाकायचंय त्याच्यावर। तुम्ही इकडे बघू शकता हे मोठ्या टोस्टला सगळ्यांना मी टाकून घेतलंय मलाईचं दूध, आता या 1 बाईट टोस्टवर टाकून घेऊयात। बघा किती छान दिसतंय हे। आता ह्याच्यावर आपण पिस्ताचिओचे काप टाकून घेऊयात, हे असं टाकत जाऊयात त्याच्यावर। बघा खूप छान दिसतंय ना, हे मोठ्या टोस्टचं झालंय आपलं। आता हे 1 बाईट वाल्या टोस्टवर टाकूयात। नक्की करून बघा ही इनोव्हेटिव्ह रेसिपी। हे आपलं रेडी आहे, खूप छान लागतं, ह्याचं नाव आहे शाही टोस्ट। घरातल्या सगळ्या लोकांना खूप खूप आवडेल, 5 मिनिटात होते ही रेसिपी, खूप छान लागते। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका।